गोंदिया शाळकरी विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षी लावण्यात आलेल्या रोपट्यांचा वाढदिवस साजरा केला. गेल्या वर्षी गोंदिया जिल्ह्यात वन विभागाच्या वतीने 10 लाख रोपटी लावण्यात आली होती. जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना, शालेय विद्यार्थी आणि लोकप्रतिनिधी यांनी पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध भागांमध्ये रोपटी लावली. शिवाय तिरोड्यातील शहीद मिश्रा या शाळेच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण गोंदिया घरोघरी जाऊन रोपटी वाटप केली. मागील वर्षी या दरम्यान लावण्यात आलेली रोपटी आता मोठी झाली असून शालेय विद्यार्थ्यांनी त्यांचा वाढदिवसही साजरा केला. पिछले साल हमने पेड़ लगाए थे, उसको आज एक साल पूरा हो गया है. और पिछले साल हमने एक एक पेड़ लगाए थे, इस साल हम 2 पेड़ लगाएंगे और अगले साल हम 3 पेड़ लगाएंगे और हर साल एक एक पेड़ बढ़ाने का प्रयत्न करेंगे. पर्यावरण पोषक असणारे झाडे आम्ही मित्र मैत्रिणींच्या घरी जाऊन लावतो व झाडे लावतो व त्यांची चांगली देखरेख करतो. आज 1 जुलै असल्यामुळे आम्ही त्या झाडांची वाढदिवस साजरा करीत आहोत. महाराष्ट्र शासनाच्या वतीने जो वृक्ष दिन दरवर्षी आता 1 जुलैला आपण साजरा करीत आहोत, त्या अंतर्गतच आम्ही हा शिक्षण विभागाच्या मदतीने उपक्रम चालू केलेला आहे. या उपक्रमाचे नाव आहे नेचर फ्रेंड्स क्लब. यामध्ये आमचे विद्यार्थी आपापल्या घरी झाडे लावतात पण त्याची देखरेख सुद्धा ते स्वतः करतात. आणि मागील वर्षी आम्ही 300 झाडे लावलेली होती, यावर्षी आम्ही 500 झाडे लावणार आहोत आणि त्या झाडांना वाढवण्याची पूर्ण जबाबदारी त्या विद्यार्थ्याची असेल. तर नागपुरातील जीएसटी